नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अवेळी पाऊस आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई आली, 307 कोटी रुपये मंजूर. होय, सरसगट मिळणार लाभ. आज 5 सप्टेंबर 2024 रोजी राज्यात नोव्हेंबर सन 2023 ते जुलै सन 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे. आता शासन निर्णय पुढील प्रमाणे आपण पाहूया. तर नोव्हेंबर सन 2023 ते जुलै सन 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयानवे निश्चित केल्यानुसार म्हणजे दरानुसार एकूण 307 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे. आता या सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी हा वितरित करण्यात यावा. लाभार्थ्याची अचूक माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी तो संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी असं सांगण्यात आलं आहे. तर चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. तर या ठिकाणी 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टर मर्यादित असल्याची खातरजमा करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर GR मध्ये सांगण्यात आलं आहे की कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुर्गती होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्याने कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भाहीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी ज्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखनिधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांना कोषागार कार्यालय व महालेख कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपयुक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयुक्तता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी ही विभागीय आयुक्त यांची राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.